नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं की संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला येतात, त्यानंतर महाराज हे कलावंतिनीचा विषय काढतात, त्यानंतर संभाजी महाराज हे राजांची माफी मागतात आणि अशी चूक पुन्हा त्यांच्याकडून होणार नाही असं वचन देखील ते महाराजांना देतात। यानंतर काय घडतं हे आपण या भागामध्ये पाहूयात। गडावर महाराजांचा खास नजरबाज महादेव येऊन गेल्यापासून गडावर सारखे नजरबाज दिसू लागले होते। राजांनी सेनापती हंबीरराव, मोरपंत, आनंदराव यांना फौजा गोळा करण्याचे हुकुम दिले होते। भर पावसाळ्यात राजांनी कुठली मोहीम काढली आहे याचे सर्वांना कोडे पडले होते। रायगडावर पाऊस अखंडधार धरून उभा होता। राजांच्या समोर मोरपंत, हंबीरराव, आनंदराव, अनाजी, बाकीचे सर्व प्रधान आणि खुद्द युवराज उभे होते। राजांनी मोरपंतांना विचारले, मोरपंत, मोगल छावणीची काय हालत आहे? मोरपंत म्हणतात, औरंगजेबानं दिलेर खानाला माग बोलावून बहादूर खानाला सारी फौज दिली आहे। आणि पुढे राजे म्हणतात, आणि बहादूर खानानं पेडगावास बळकटकोट करून त्या गडाला बहादूरगड असं नाव दिलं आहे, असंच ना? राजांनी विचारलं। जी, मोरपंत म्हणाले, आमचा राज्याभिषेक झाल्यामुळं आम्ही गाफील बनलो आहोत असा आमच्या शत्रूचा समज झाला आहे, त्याला थोडा धक्का देण्याचं आमच्या मनात आहे। पण महाराज, भर पावसाळ्यात त्यात आपली मनस्थिती, मोरपंत म्हणतात। राजे म्हणतात, मोरपंत, आमच्या सुखाचा वा दुःखाचा विचार करण्याचं आमच्या नशिबी राहिलेलं नाही, त्याचा विचार करू नका। आमच्या राज्याभिषेकाचा खर्च किती झाला? मोरपंत म्हणतात, 1 कोटी होऊन। राजे म्हणतात, तो आम्ही भरून काढवायचं ठरवलंय। तारांची नजर राजांच्यावर खिळली। बहादूर खानानं सरकारी भरणा करावयाचे 1 कोटी रुपये गोळा करून ठेवले आहेत। त्याखेरीज बादशहांना नजर करण्यासाठी नामांकित 200 घोडी आहेत, 3 निराळी। हे सारं दिल्लीला रवाना होण्याआधी मिळवायला हवं हे आमच्या मनात आहे। ही एक मोहीम झाली। याखेरीज मोरपंतांनी कल्याण भिवंडीला जाऊन तळ करावा, वसईकरांकडून सौताईची मागणी करावी। याच वेळी अनाजी फोंडा काबीज करतील, आम्ही खुद्द बहादूर खानाची मोहीम हाती घेऊ। संभाजीराजे ते ऐकत असता उभे होते। संभाजीराजे म्हणाले, आबासाहेब आम्ही? राजे खुश झाले। राजे म्हणतात, युवराज, आम्ही तुमच्याकडून याच उत्तराची अपेक्षा केली होती। बेचैन मन हवं, तिथं शांत होत नाही। बेचैन मनाला गोंधळासाठी मोहिमेसारखा विचार नाही, तुम्हाला तो अनुभव येईलच। आनंदरावांनी युवराजांची साथ करावी। युवराज भागानगर मुलकात जातील, पण युवराज लक्षात ठेवा, आम्हाला भागानगर जिंकायचं नाही, नुसती दहशत निर्माण करायची आहे। आम्ही गाफील नाही, एवढं शत्रूंना दाखवायचं आहे। राजे किंचित थांबले, ते सर्वांकडे पाहत होते। आमचा मनोदय सांगितला, आता तुमचं म्हणणं सांगा। राजे म्हणाले, आपली आज्ञा चिरसामान्य आहे। हंबीरराव म्हणाले, यापुढं राज्याचे निर्णय अष्टप्रधानांनी करावेत अशी आमची इच्छा आहे। आमच्या बेतात काही गफलत दिसली तर आम्ही ती आनंदानं मान्य करू। मोहीम निश्चित झाली, सारे त्या आनंदात निघून गेले। मागे मोरपंत राहिले होते। राजांनी विचारलं, मोरपंत काय? मोरपंतांनी क्षणभर विचार केला, ते म्हणाले, युवराजांनी कलावंतिनींना बिदागी देऊन रवाना केलं। राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं, ते आम्हाला माहीत आहे। राजे म्हणाले, आश्चर्य करण्याची पाळी मोरपंतांच्यावर आली होती। त्यात आश्चर्य कसलं? खुद्द युवराजांनी तुम्हाला ही कामगिरी सांगितली, तुम्ही तातडीनं गडाखाली गेलात, बिदागी देऊन कलावंतिनींना निरोप देऊन आलात। एवढंच नव्हे तर राज्याभिषेकाच्या खर्चात ती रक्कम मोरवण्याचं तुम्ही ठरवलं, असंच ना? राजे म्हणाले। मोरपंत म्हणतात, महाराज सर्व जाणतात। राजे म्हणतात, नाही मोरपंत, आम्ही अंतर्ज्ञानी नाही, तुम्ही संभाजी राजांच्याकडे युवराज म्हणून पाहता, आमची नजर बापाची आहे, फरक एवढाच आहे। एके दिवशी राजांनी मोरपंतांना विडे दिले, त्यानंतर अनाजी गड उतरले। मोहिमेवर जाताना संभाजी राजांच्या दर्शनाला आले। युवराजांना निरोप देत राजे म्हणाले, युवराज सांभाळून राहा, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे, वारेमोल जीव समजून वेढधारस पात्रात घेऊ नका, तुमच्या येण्याकडे आमचे डोळे लागलेले आहेत। संभाजी राजे गडाखाली उतरले। राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, आम्ही मोहिमेला बाहेर पडताना माँ साहेबांना काय वाटत असेल याची आता थोडी कल्पना येते।
आता आपली मोहीम पाहू। बहादूर खान कोकलताश काय म्हणतात ते? सरळ छावणीवर चालून जायचं? आंबेरावांनी विचारलं। राजे म्हणतात, मुळीच नाही, ही मोहीम तर फार सोपी। तुम्ही 2000 कुमक घेऊन सांगून चौरून खानावर जा। तुम्ही येता हे पाहताच खान आपल्या गडीबाहेर पडेल, त्याला झुलवीत, खूप दूर न्या। आम्ही पाठीमागे 8000 तयार असू। तुम्ही दूर गेलात की आम्ही छावणी फस्त करून माघार येऊ। आणि हातगाडीचा प्रसंग आला तर? आंबेरावांनी विचारलं। राजांच्या चेहऱ्यावरचे स्मित त्या शंकेने ढळले नाही। राजे म्हणतात, नाही आंबेरराव, हातगाडीचा सवाल येताच कामा नये। या मोहिमेत एकही माणूस गारद होऊ द्यायचा नाही। आमच्या राज्याभिषेक प्रसंगी टोपीवाल्यांनी आम्हाला आहेर केला, पण दिल्ली दरबाराकडून येणारा आहेर तसाच राहून गेला। 1 करोड होऊन आणि 200 नामांकित घोडी, हा आहेर दिल्ली ताकदाला शोभण्यासारखा आहे। नाही, राज्याभिषेकासारख्या मंगल प्रसंगी शाही तख्ताचा आहेर स्वीकारत असता रक्तपात होऊन कसा चालेल? आंबेराव हसले। ते म्हणाले, औरंगजेबाला ही चपराक भारी जाणवेल। राजे म्हणतात, आंबेरराव, सेनापतींच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत। दिल्ली तख्ताचे बादशाह असल्या लुटीची पर्वा करणार नाहीत। ते भारी हुशार आणि दूरदृष्टीचे आहेत। त्या दृष्टीला काय दिसतं हे कोण सांगणार? आंबेरराव राजांचा निरोप घेऊन गेले, तरी राजे आपल्या विचारात उभे होते। त्यांच्या डोळ्यासमोर आलमगीरची मूर्ती तरळत होती। तर या भागामध्ये आपण बघितलं की महादेव हा नजरबाज महाराजांना भेटून जातो, त्यानंतर गडावर नजरबाजांची रांग लागलेली असते आणि एके दिवशी महाराज आनंदराव, मोरोपंत, आनाजी, युवराज आणि बाकी सर्व सरदारांना गडावर बोलवून घेतात। पावसाळा हा सुरू असतो आणि सर्वांना असा प्रश्न पडलेला असतो की या पावसाळ्यात महाराजांनी आता कुठली मोहीम ही हाती घेतली आहे। त्यानंतर महाराज मोरोपंतांना विचारतात की मोगली छावणीची काय हालत आहे। तेव्हा मोरोपंत सांगतात की औरंगजेबाने दिलेर खानाला दिल्लीला परत बोलावून घेतलं आहे आणि सर्व फौज ही बहादूर खानाच्या हाती दिलेली आहे। त्यानंतर महाराज पुढे सांगतात की याच बहादूर खानाने पेडगावास एक बळकट कोट करून त्याचं नाव हे बहादूरगड असं ठेवलं आहे। आणि मोरोपंतांना आश्चर्य वाटतं की महाराजांना तर सगळं माहीत आहे। त्यानंतर महाराज सांगतात की आमच्या राज्याभिषेकाचा खर्च किती। तेव्हा मोरोपंत 1 कोटी होऊन सांगतात आणि महाराज सगळ्यांना सांगतात की आपली मोहीम अशी आहे की बहादूर खान याने 1 कोटी होऊन आणि 200 नामांकित घोडी ही दिल्लीला पाठवण्यासाठी तयार ठेवली आहेत, तर आपण ती 1 कोटी होऊन आणि 200 घोडी ही फस्त करायची। तसेच मोरोपंत यांनी कल्याण भिवंडीला जाऊन वसईकरांकडून चौथाईची मागणी करायची। आनाजी दत्तो यांनी फोंडा हा किल्ला काबीज करायचा आणि स्वतः राजे आणि आंबेराव मोहिते हे बहादूर खानावर चाल करून जातील आणि युवराज व आनंदराव यांनी भागानगरात जायचं आणि तिथे फक्त दहशत निर्माण करायची, तर तो प्रदेश जिंकायचा नाही। अशा प्रकारे सगळ्यांना ज्याची त्याची कामगिरी सांगून सगळे या त्या कामगिरीवर रवाना होतात। त्यानंतर मोरोपंत राजांना सांगतात की संभाजीराजे यांनी कलावंतिनीला बिदागी देऊन रवाना केले। तेव्हा राजे सांगतात की आम्हाला हे माहीत आहे आणि ही कामगिरी संभाजीराजांनी तुम्हाला सांगितली होती। हे ऐकून मोरोपंतांना आश्चर्य वाटतं की महाराजांना सगळ्या गोष्टी माहीत असतात। त्यानंतर राजे हे आंबेरावांना सांगतात की आता आपण मोहिमेवर निघूयात। तेव्हा आंबेराव राजांना विचारतात की आपण सरळ चाल करून जायचं का? तेव्हा महाराज म्हणतात की आपण 2000 स्वार घेऊन सरळ चाल करून जा, आपण येत आहेत हे पाहून बहादूर खान हा गडीतून बाहेर येईल आणि त्याला असाच लांब घेऊन जा गडीपासून आणि आम्ही पाठीमागे 8000 सैन्यानिशी तयार राहू आणि पाठीमागची गडी ही फस्त करून माघारी येऊ। तर ही असते राजांची आणि आंबेरावांची मोहीम। त्यानंतर आंबेराव म्हणतात की या मोहिमेने औरंगजेबाला चांगली चपराक बसेल, पण राजे म्हणतात की तो औरंगजेब आहे, त्यामुळे तो काय विचार करेल, या छोट्याशा नुकसानीने त्याला फरक पडणार नाही, तर तो दूरदृष्टिकोन ठेवून चालतो। आणि यानंतर आंबेराव हे राजांचा निरोप घेऊन निघून जातात। यानंतर काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत। तर तात्पुरती मला रजा द्या।
जगदम्ब।